एकूणच जरांगे पाटील साहेब उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. एक राजकीय समीकरण करण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. सामाजिक विषय घेऊन ते चळवळ करतायत, लढाई लढतायत आणि ही लढाई मतपेटीतून सुद्धा प्रतिबिंबित झाली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. तसं असेल तर ज्या मराठा समाजासाठी मनोज जरांगे साहेब एवढे स्वतःचा जीव पणाला लावून चळवळ करतायत त्या मराठा समाजाचं एकूण आर्थिक खच्चीकरण व्हायचं कारण म्हणजे बहुसंख्य मराठा समाज हा शेती व्यवसाय करणारा आहे आणि 75 वर्षामध्ये सगळ्या पक्षाचे सरकार महाराष्ट्रामध्ये येऊन गेली, देशामध्ये येऊन गेली, परंतु त्यांचं शेतीविषयक जे धोरण राहिलं त्या धोरणाचा परिणाम म्हणून शेती व्यवसाय मोडकळीस आला आणि मोडकळीस आल्यामुळं त्या व्यवसायावर अवलंबून असणारा मराठा समाजसुद्धा जो बहुसंख्येनं शेती करतो तोही आर्थिक विपन्नावस्थेत गेला आणि म्हणून त्यांना आज आरक्षणाची गरज भासायला लागलेली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मूळ जे दुखणं आहे ते शेती व्यवसाय तोट्यात असण्याचं आहे आणि म्हणून तो व्यवसाय दुरुस्त व्हावा, शेतीला चांगली बरकत यावी, चांगले दिवस यावेत यासाठी शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे महाराष्ट्रातले आमच्यासारखे जे अनेक लोक आहेत त्या चळवळीची पार्श्वभूमी असणारे शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे उमेदवार आहेत त्यांनाही मदत करण्याची भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आहे, त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्याचबरोबर शरद जोशी संघटना असेल किंवा MRS असेल, प्रहार असेल, आम्ही शेतकरी पार्श्वभूमी असणारे सगळे संघटना आहोत आणि ह्या उमेदवारांना ताकद द्यावी अशी विनंती मी त्यांना केली.